सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या कडक नियोजनामुळे मनपा क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी रेट खाली आला आहे सध्या महापालिका क्षेत्राचा पॉझिटिव्हिटी रेट हा साडेसहा टक्क्यावर पोहोचला आहे मागील वीस दिवसात महापालिका क्षेत्रात गर्दीच्या आणि दाट लोकबस्तीच्या ठिकाणी टेस्टिंगमध्ये वाढ केल्यामुळे आणि खबरदारीच्या सर्व उपाययोजनांचा अवलंब केल्यानेच महापालिका क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी रेट खाली आणण्यात महापालिका प्रशासनाला यश आलं आहे काही दिवसापूर्वी महापालिका क्षेत्राचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा वीस टक्क्यावर पोहोचला होता ही चिंताजनक बाब होती ही गंभीर बाब ओळखून तातडीने अनेक आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यात आल्या यामुळे महापालिका क्षेत्राचा पॉझिटिव्हिटी रेट हा वीस टक्क्याहून सहा पूर्णांक छत्तीस टक्के इतका खाली आला आहे यामध्ये आर टी पी सी आरचा सात पॉईंट सतरा टक्के तर रॅपिडचा रेट हा पाच पूर्णांक पन्नासवर आला आहे मनपा क्षेत्राचा पॉझिटिव्हिटी रेट साडेसहा टक्क्यावर आणण्यासाठी मनपाने टेस्ट ची या काळात टेस्टची संख्या पाच पटीने वाढवली यापूर्वी दिवसाला सहाशे ते आठशे टेस्ट केल्या जात होत्या यामध्ये आजघडीला तीन हजाराच्या आसपास टेस्ट केल्या जात आहेत टेस्ट संख्या वाढूनसुद्धा महापालिका क्षेत्राची पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढलेली नाही ही चांगली बाब आहे त्यामुळे आता हळूहळू पॉझिटिव्हिटी रेट खाली येत आहे तशीच रुग्णसंख्याही कमी होत जाईल असा विश्वासही आयुक्त कापडणीस यांनी व्यक्त केला गेल्या वीस दिवसांपूर्वी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातला कोरोना पॉझिटिव्हिटी रेट वीस टक्क्यांपर्यंत पोहोचलेला होता खरं तर पॉझिटिव्हिटी रेट वीस टक्क्यांपर्यंत पोहोचणं ही महानगरपालिका क्षेत्रासाठी खूप चिंताजनक गोष्ट होती मात्र ह्या बाबीची गांभीर्यता ओळखून महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ वेगवेगळ्या उपाय। उपाययोजना राबवल्या आणि ह्या उपाययोजनांचा परिणाम म्हणून आज महानगरपालिका क्षेत्रातला एकूणच पो, कोरोना पॉझिटिव्ह रेट हा सहा पॉईंट छत्तीस टक्क्यांपर्यंत पोहोचलेला आहे याच्यामध्ये आर टी पी सी आर चाचण्यांचा पॉझिटिव्ह रेट हा सध्या सात पॉईंट सतरा टक्के आहे तर रॅपिड अँटीजेन टेस्टचा पॉझिटिव्हिटी रेट हा साधारणतः साडेपाच टक्क्यांपर्यंत पोहोचलेला आहे मधल्या काळात वीस टक्क्यांवरून अगदी साडेसहा टक्क्यांपर्यंत हा पॉझिटिव्हिटी रेट आणण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने टेस्टची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली पूर्वी जेवढ्या टेस्ट केल्या जात होत्या त्याच्या पाच पटीने टेस्ट महानगरपालिका क्षेत्रात सुरू करण्यात आल्या आणि आद अद्यापही त्या करण्यात येत आहेत पूर्वी दिवसाला साधारणतः सहाशे ते आठशे टेस्ट केल्या जायच्या के आज महानगरपालिका क्षेत्रामध्ये सरासरी तीन हजार टेस्ट केल्या जातात या टेस्टची संख्या वाढवली तरी सुदैवाची गोष्ट म्हणजे महानगरपालिका क्षेत्रामधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढलेली नाही म्हणजे हळूहळू हा पॉझिटिव्ह रेट जसा खाली येतो आहे तसं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्यासुद्धा हळूहळू कमी होत जाणार असा यातनं अर्थ निघतोय याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रातल्या बाजारपेठा असतील किंवा दाट लोकवस्तीची ठिकाणं असतील किंवा झोपडपट्टी भाग असेल या भागावरसुद्धा महानगरपालिका प्रशासनाने विशेष लक्ष दिलं आणि या भागामध्ये आ, या भागातील रहिवाशांच्या सामुदायिक चाचण्या घेण्यात आल्या या सामुदायिक चाचण्यांच्या माध्यमातून त्या भाग कोणत्या भागामध्ये पॉझिटिव्ह वाढलेली आहे हे सुद्धा लक्षात येऊन त्या भागावर विशेष लक्ष महानगरपालिकेला केंद्रित करता आलं त्याचबरोबर दैनंदिन ज्या के चाचण्या केल्या जातात ह्या चाचण्यांमध्ये जर एखाद्या भागामध्ये पाचपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर अशा भागावरसुद्धा महानगरपालिका प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित करून त्या भागातल्या सर्व रहिवाशांच्या चाचण्या करून त्या भागातसुद्धा कोरोना नियंत्रणावर यश मिळवलेलं आहे याचबरोबर कोरोना नियमांचं उल्लंघन होऊ नये त्याला आळा बसावा किंवा उल्लंघन होणाऱ्या व्यक्तींना दंडात्मक कार्यवाही व्हावी यासाठी महानगरपालिकेने स्वतःची स्थिर पथकं तयार केलेली होती महानगरपालिकेच्या तीनही शहरात ही स्थिर पथकं कार्यरत होती त्याचबरोबर सहाय्यक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली काही फिरती पथकंसुद्धा महानगरपालिकेने केलेली होती या पथकांनी गेल्या तीन महिन्यात सव्वीस लक्ष रुपये इतका दंड वसूल केलेला आहे आणि ह्या पथकांमुळेच महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना उल्लंघन करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊन कोरोनाच्या प्रसाराला सुद्धा अडथळा निर्माण झालेला आहे कोरोनाचा प्रसार मंदावलेला आहे कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करा प्रशासनाने शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करा हाच कोरोनापासून वाचण्याचा एकमेव उपाय आहे भविष्यात ज्या वेळेस व्यापारी आस्थापना सुरू होतील तर व्यापाऱ्यांनीसुद्धा स्वतःला आपल्या स्टाफला कोरोना होऊ नये स्टाफपासून येणाऱ्या ना व्यव नागरिकांना कोरोना होऊ नये यासाठी सर्व दक्षता घेतली पाहिजे विशेषतः सर्व व्यावसायिकांनी आपल्या स्वतःचं आपल्या स्टाफचं कोरोना टेस्टिंग करून घेतलं पाहिजे जेव्हा आपला स्टाफ व्यावसायिक आस्थापनेत उपस्थित असतो तेव्हा तो कोरोना पॉझिटिव्ह नसेल याची पूर्ण तपासणी करणं ही आस्थापनांची जबाबदारी आहे आस्थापना उघडत असताना किंवा भविष्यात जेव्हाही उघडल्या जातील तेव्हा ह्या बाबींचं जर पालन केलं तर महानगरपालिका क्षेत्रातील पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी वाढणार नाही आणि कोरोना रुग्णसंख्येवर नक्कीच आळा बसेल अशी मला खात्री आहे